पोलीस स्टेशन हद्दीत प्रख्यात उद्योजक नवल केडिया यांचे निवासस्थान असून परिवारासह तिथे वास्तव्यास आहे. गुरुवारी उशिरा रात्री सर्व कुटुंबीय घरात असताना एका चारचाकी वाहनातून 4 ते 5 दरोडखोरे येऊन शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागदागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. शहरातील उच्चभू वस्ती असलेल्या नवीन आळशी प्लॉट येथील रहिवासी तथा प्रख्यात उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडखोरांनी 4-चाकी वाहनातून येऊन त्यांच्या घरातील सोन्याच्या दागदागिन्यांसह रोख रक्कम शस्त्राच्या धाकावर लंपास केल्याची घटना गुरुवारी 27 जून रोजी उशिरा रात्री घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस अधीक्षक कार्यालय असल्यावरही ही घटना घडली आहे. दरोड्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेमुळे केडिया कुटुंबीय दहशतीमध्ये असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, कदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. सदर दरोडा प्रकरणी पोलीस प्रशासन दरोडेखोरांचा कसून तपास करीत आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.